नमस्कार, मी विलास बडे, अन्नदातामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण विदर्भात पशुपालनातून समृद्धी आणलेल्या शेतकऱ्यांची यशोगाथा जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर बारामती इथं सुरू असलेल्या चैत्र पालवी कार्यक्रमाचा आढावा सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. तसंच राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचं साखर समस्येवर नेमकं काय म्हणणं आहे तेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कांद्याच्या बाजारभावाची बातमी जाणून घ्यायची आहे. पण बुलेटिनची सुरुवात करूयात अन्नदाता ठळक. भरड धान्यांचं क्षेत्र वाढावं, भरड धान्य पिकवणाऱ्यांना हमीभाव मिळावा आणि भरड धान्याचा आहारात वापर वाढला तर ग्राहकांचं आरोग्य देखील सांभाळलं जाणार आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता केंद्र सरकार लवकरच भरड धान्य स्वस्त धान्य दुकानांमधून वितरित करणार आहे. तसा निर्णयच केंद्र सरकारनं घेतलाय. ज्वारी आणि बाजरी प्रति किलो 1 ते 3 रुपये किलोच्या दरानं विकत मिळणार आहे. केंद्र सरकारच्या कडधान्य निर्यात धोरणामुळे गेल्या 2 महिन्यात जवळपास 18% निर्यातीत वाढ झाली आहे. जवळपास 1 दशकानंतर नोव्हेंबर 2017 कडधान्यांच्या निर्यातीवरची बंदी उठली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम बाजारात पाहायला मिळू लागलेत. सध्या भारतातून निर्यात होणाऱ्या डाळींचं प्रमाण 18% वाढलंय. अपेडाच्या माहितीनुसार गेले वर्षी याच दिवसात कडधान्याची निर्यात 1,13,000 टन इतकी होती. यंदा ती 1,34,000 जाऊन पोहोचलेली आहे. त्याचा फायदा येत्या काळात कडधान्यांचे भाव स्थिरावण्यास होईल अशी अपेक्षा आहे. आज राज्यात मोठ्या भागात पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. सातारा पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला मोठ्या भागात पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलाय. तसंच रायगड जिल्ह्यात पोलादपूर महाबळेश्वरच्या भागात जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसानं या भागात तात्पुरता दिलासा मिळाला. हवामानात होणाऱ्या बदलानं महाराष्ट्रातले शेतकरी तसंच नागरिक हैराण. ऐन उन्हाळ्यात गेल्या 10 दिवसांपासून महाराष्ट्र पावसाळ्याचा अनुभव घेऊ लागला. तूर खरेदी प्रक्रियेची मुदत उद्या संपत असताना राज्यात अद्याप 11 लाख शेतकरी खरेदी प्रक्रियेच्या यादीत आहेत. तूर खरेदीची मुदत वाढवावी असा प्रस्ताव सहकार विभागानं केंद्राकडे पाठवलाय. सध्या राज्यात खरेदी केलेली तूर ठेवायला जागा नसल्यानं तूर खरेदी प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्याचा फटका राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांना बसलाय. तूर खरेदी प्रक्रियेतला विलंब सरकार आणि शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातल्या नांदूरखेडा शिवारातल्या सुखदेव शिंदेंच्या 4 एकर शेतातला कापून ठेवलेला मका जो आहे तो जळून खाक झालाय. शेतातल्या विजेच्या ट्रान्सफॉर्मरच्या स्पार्किंगमधून लागलेल्या आगीनं हे नुकसान झालंय. यामुळे अंदाजे 40 ते 50 हजार रुपयांचं नुकसान झालंय. या आगीची माहिती मिळताच रावेरच्या अग्निशमन दलाच्या बंबांनी आग विझवली. या शेतकऱ्याला वीज वितरणनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होती. मराठवाड्यात कृषी महसूल जलसंधारण खात्याच्या मंडळींनी येणारे 2 महिने जलसंधारणाच्या कामांसाठी तयार राहावं, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा मराठवाडा विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी बीड इथं दिला. पंचायत समिती बीडच्या वतीनं आयोजित 1 दिवसीय प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. मराठवाडा विभागातल्या कामाचा दर आठवड्यात आढावा घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. हलगर्जीपणा करणाऱ्या मंडळींना इशारा देत आयुक्तांनी जलसंधारणाच्या कामांबद्दल प्रशासन गंभीर असल्याचं सांगितलं. जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ भागात पांढऱ्या तसंच लाल कांद्याचं उत्पादन होत असतं. सध्या उन्हाळी कांद्याची आवक बाजारात वाढली आहे, त्यामुळे कांद्याचे दर प्रति किलो 5 रुपयांपर्यंत घसरल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. भुसावळ शहरात सध्या 40 किलोची गुळ ही 200 रुपये किलोनं विकली जाते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चही वसूल होत नाही आहे. त्याचा बराच फटका शेतकऱ्यांना बसतोय. कोल्हापूर विभागीय साखर सहसंचालकांनी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या हमीभाव न देणाऱ्या म्हणजे FRP न देणाऱ्या 5 साखर कारखान्यांवर कारवाईचा बडगा उकारलाय. यात कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणा, भोगावती, पंचगंगा तर सांगली जिल्ह्यातल्या माणगंगा आणि महाकाली या कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी शेतकऱ्यांचे अंदाजे 264 कोटी रुपये थकवलेत. यात वारणा साखर कारखान्यानं सर्वाधिक 115 कोटी रुपये थकवलेत. ही रक्कम वेळेत न भरल्यानं साखर सहसंचालकांनी कारवाई केली आहे. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत
कांदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची केलेल्या फसवणुकीचं प्रकरण चिघळलंय। यात बाजार समिती शेतकऱ्यांना सहकार्य करत असली तरी पणन आणि सहकार खातं कायद्याची भीती दाखवून शेतकऱ्यांना पैसे मिळवण्यास आडकाठी करत असल्याचं नवं प्रकरण समोर आलंय। या प्रकरणात माजी आमदार संजय पवार आणि पीडित शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलंय। मनमाड पाठोपाठ येवल्यातूनही शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची माहिती समोर येते आहे। न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्यानंतर या भागातले फसवणूक झालेले शेतकरी पुढे येऊ लागलेत। येवल्यातही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं समोर आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। तर या होत्या शेती जगतातल्या महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। यानंतर यशोगाथा। विदर्भात शेतीला पूरक व्यवसाय वाढीस लागावा म्हणून 10 ते 12 वर्षांपूर्वी सरकारी पॅकेजमधून गायींचं वाटप केलं होतं। या वाटलेल्या गायींचं संगोपन करणाऱ्या काही मंडळींनी हा व्यवसाय वाढवून त्यातून उन्नती साधली आहे। अकोला जिल्ह्यातल्या चितलवाडीच्या संजय इंगळेंनी शेतीला पूरक व्यवसाय उभा करता करता महिना 2 लाखांच्या नफा कमाईपर्यंतचं उद्दिष्ट गाठलंय। कसं जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात अकोला जिल्ह्यात। अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातल्या चिंतलवाडी गावात संजय इंगळे यांची 15 ते 17 एकराची शेती आहे। या शेतीला पूरक व्यवसाय म्हणून 2006 त्यांनी 2 गायींच्या पासून दुधाचा व्यवसाय सुरू केला। सरकारी पॅकेज मधून त्यांना मदतही मिळाली, पण इंगळे यांनी सरकारी पॅकेज मधून मिळालेल्या मदतीच्या जोरावर मोठी प्रगती करून दाखवली। यासाठी त्यांनी अगोदर सुरू असलेला फोटोग्राफीचा व्यवसाय देखील बंद केला। 6 वर्ष फोटोग्राफी केली 2006 पर्यंत। वर्षानुवर्ष फोटोग्राफीमध्ये दिवस हलक्याचे आल्यामुळे तो व्यवसाय आम्ही बंद केला। नंतर मी असंच विषय आता काय करायचा म्हणून आम्ही मित्र एका वटार बसलो। दूध व्यवसाय निवडला, मी 2 गाई स्वतः विकत आणल्या आणि 2 गाई पॅकेजच्या भेटल्या होत्या मला त्यावेळेस। असे 4 गाई मी स्वतः चालू केल्या। नंतर 4 गायचा मी पूर्ण अभ्यास केला 6 महिने। आपल्याला हा व्यवसाय पुरते म्हणून आता आपण हा व्यवसाय वाढायला पाहिजे, तर मी 25 गाई घेतल्या सुरुवात डायरेक्ट। संजय यांनी गायींचं संगोपन कसं करायचं हे शिकून घेतल्यानंतर शेजारच्या मोठ्या गावांमध्ये दूध विक्रीचा व्यवसाय सुरू केला। दुधाची मागणी आणि त्यातून होणारा व्यवसाय वाढल्यानंतर इंगळे यांनी परिसरातल्या गावांमध्ये सुद्धा दूध घालायला सुरुवात केली। यात चांगला जम बसल्यानंतर त्यांनी गायींच्या बरोबरच म्हशींच्या संगोपनाचीही सुरुवात केली। जेमतेम 2-3 जनावरांपासून सुरू झालेला हा व्यवसाय आता 80 ते 90 गाई म्हशींपर्यंत पोहोचला आहे। माझ्या पूर्ण गाई विकली काढल्या आणि 50 म्हशी जवळपास घेतल्या। तेव्हापासून माझं डेली आजपर्यंत 2009 दाखवून तर माझ्या मागेवाडून 5 काम नाही पडलं। माझं स्वतःचं दूध 400 लिटर रोजचं निघते घरचं, 400 ते 450 आणि 2-400 लिटर दूध बाहेरचं मी विकत घेतो। त्याच्यातून मला 150 लिटर दूध रोजचं करता लागते, दही पनीर श्रीखंड करता, आणि 400 लिटरची माझी रोजची पूर्ण डेली गिरेक आहे। त्यातून मला जवळपास 7 ते 8 रुपये दिवसाला प्रॉफिट खर्च वजाता 100% राहते। सुरुवातीला इंगळे यांनी गायींचं संगोपन सुरू केलं, पण म्हशीच्या दुधाची वाढती मागणी आणि त्याला मिळणारा जास्तीचा भाव लक्षात घेता त्यांनी मुऱ्हा जातीच्या म्हशींची खरेदी केली। आज त्यांच्याकडे जवळपास 62 दुभत्या म्हशी आणि 23 गायी आहेत। नंतर 100 गायी केल्या। 100 गायी केल्यानंतर 2006 ते 2009 हे दिवस फार हलकीचे गेले। बरंचसा घाटानं पाहिला लागला, असं वाटतं की संतापी धंदा बंद करून टाकायचा की काय करायचं। माझी जिद्द मी कायम ठेवली आणि हार न मानता मी याच्यात सतत पुढे पाऊल टाकत गेलो। 2009 मी स्वतःचं काउंटर ओपन केलं तेलदाऱ्याला, बाय प्रोडक्ट विक्रीचं, आणि त्याच्यात दही दूध पनीर खवा श्रीखंड हे डेली विक्रीचे ॲटम ठेवायला लागल्यामुळे गिरायकांना मला प्रतिसाद दिला। पण त्याच्यात गायीचं दूध जास्त असल्यामुळे गिरायक थोडंसं नाराज झाल्यामुळे आम्हाला म्हशीचं दूध पाहिजे। संजय इंगळे यांच्याकडे 2 ते 3 मजूर पशुपालनाच्या कामात मदत करतात। दररोज गाई म्हशींच्या योग्य व्यवस्थापनावरती भर दिला जातो। वेळेवर आहार, चारा, पाणी, स्वच्छता तसंच वैद्यकीय तपासण्या यावर भर दिला जातो। या सगळ्यामुळे दुधाचं उत्पादन आणि जनावरांची संख्या यात योग्य ते प्रमाण राखण्यात त्यांना यश आलंय। सगळं साफसफाई करून चारा पाणी करून दूध काढणे, आम्ही पहिला अलग टाकतो डेपीचा, डेपी अलग काढल्यानंतर आम्ही सगळं साफसफाई करून दूध थारा काढायला बसतो। 4 ते 6 पर्यंत आमचं साफसफाई होऊन जाते। नंतर दूध टाकून गाडी आमची तलदारा दूध घेऊन निघून जाते। परत 3 आमचा तोच कार्यक्रम चालू होतो, धारा काढणे, साफसफाई करणे, पाणी 5 इथून गाडी रवाना होऊन जाते आणि तलदाराला आमचे गिरायक वेटिंगमध्ये बसलेले असतात, तर त्यांना माहीत आहे की बाबा गाडी सगळं माल ताजा येते, त्या हिशोबाने आमची सिलिंग होते।
आणि क्वालिटी पूर्ण क्वालिटी मेंटेन केल्यामुळे मला गिरेकाचा त्रास अजिबात झाला नाही. सुरुवातपासून माझ्या क्वालिटीवर पूर्ण लक्ष असल्यामुळे गिरेक बिलकुल तयार राहतं आणि माझी तुपाला खूप डिमांड आहे. आज इंगळे यांच्याकडे गाई म्हशींचं मिळून दररोज 400 लिटर पर्यंतचं दुधाचं उत्पादन होत आहे. या दुधाला चांगला बाजारभाव मिळतोय. विक्री करून उरलेल्या दुधापासून दही, तूप, श्रीखंड आणि ताक यासारखे पदार्थ बनवून त्याची आकोट तसंच पंचक्रोशीतल्या बाजारात त्यांनी विक्री सुरू केली. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीतून त्यांची महिन्याकाठी सुमारे 2.5 ते 3 लाख रुपयांची उलाढाल होते. यापैकी खर्चाचे 1 लाख रुपये वगळता किमान 2 लाख रुपयांची मिळकत करण्यात त्यांना यश आलंय. याच पैशातून आता शेळी पालनाचा नवीन व्यवसाय त्यांनी सुरू केलाय. शेती माझ्याकडे 18 एकर शेती आहे आणि चाराचं नियोजन मी पूर्ण वर्षाकाठी चा स्टॉक माझ्याकडे केलेला असतो. मी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 1-3 म्हणजे माझे दरवर्षीचे राखीव आहे, त्याच्यात चारा बाहेर विकत घेतो पूर्ण आणि 12 महिने ते 15 महिने पुरेल एवढा चारा माझ्याकडे स्टॉक असतो. कारण कोणत्या महिना कसा येईल म्हणून माझ्याकडे शिल्लक चारा राहतो 3 महिने पडलेला. इंगळे यांच्याकडे केळी तसंच भाजीपाल्याची इतर बागायती पिकं सुद्धा आहेत. जनावरांची संख्या मोठी असल्यानं आज त्यांच्या शेतीला पुरेसं खत मिळत आहे. त्यामुळे शेतीचा खर्च कमी करण्यात आणि उत्पादकता टिकवण्यात त्यांना यश आलंय. आता आपण दुग्ध व्यवसाय करून राहिलो आणि इथंच याच कामात आपला हा व्यवसाय होऊ शकते म्हणून मी शेळी व्यवसायाकडे वळलो आणि शेळी व्यवसायाकडे माझे एक असं एक शेड बांधलं की 1000 बकरीचं 130x65 त्याच्यात 1000 बकरी बसू शकते आणि त्याच्यात मी 2 माणसं माझ्या कामाला लावले. ते 2 माणसं माझ्या शेड्या पूर्ण हँडल करतात आणि त्यातून मला भरपूर उत्पन्न मिळायची आशा आहे आणि 100% मला उत्पन्न भेटणार आहे. 2017 मध्ये मी शेळी व्यवसाय चालू केला तर आज मी त्याच्या जवळपास 90 हजाराचे बोकडे विकले आणि आज माझ्याकडे 200 बकरी सध्या हजर आहे. फक्त सुरुवातला 55 बकरी घेतली होती. हे सगळं करूनही माझा शेतीकडे जास्त इंटरेस्ट आहे. मी सगळं हे करून करून माझी शेती सांभाळतो. 17 एकर माझ्याकडे शेती आहे. चिंतलवाडीच्या संजय इंगळे यांनी 2 गायींपासून सुरू केलेला व्यवसाय आता 80 जनावरांपर्यंत पोहोचलाय. आज दूध विक्रीसोबतच ते किमान 3 ते 5 दुग्धजन्य पदार्थांची विक्री सुद्धा करतात. पशुपालनाच्या भरोशावर शेती आणि पूरक व्यवसायात मिळून त्यांनी 12 लोकांना रोजगारही दिलाय. इंगळे यांनी पॅकेजमधून मिळवलेल्या गायींपासून सुरू केलेला व्यवसाय आणि त्यातून घेतलेली भरारी ही विदर्भात कोरडवाहू शेतीच्या भरोशावर राहून आर्थिक मागासलेपणात अडकलेल्या शेतकरी बांधवांसाठी प्रेरणादायी आहे. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, चिंतलवाडी, अकोला. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय शेतकऱ्यांच्या हक्काचं बुलेटिन अन्नदाता. दिवसेंदिवस शेतीमध्ये रासायनिक निविष्ठांच्या अतिवापरानं मानवी आरोग्य बिघडत चाललंय. ही गोष्ट सर्वसामान्य शेतकऱ्यांना फारशी माहीत नाही आहे. शेतकऱ्यांना ही बाब माहीत व्हावी म्हणून पुणे जिल्ह्यातल्या बारामतीच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टनं यंदा चैत्र पालवी कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन सुरू केलं आहे. चैत्र महिन्यात बारामतीच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून शारदानगरच्या कॅम्पसमध्ये राज्यातले प्रगतीशील शेतकरी जमतात. शेतकऱ्यांनी वर्षभर केलेल्या कामातले आपले अनुभव इतर शेतकऱ्यांना शेअर करावेत, येणाऱ्या नव्या हंगामात नवे प्रयोग करण्यासाठी सज्ज राहावं हाच या चैत्र पालवी कार्यक्रमाच्या नियोजनामागचा हेतू आहे. या ट्रस्टचे अध्यक्ष आणि दिवंगत डॉक्टर अप्पासाहेब पवार यांचे चिरंजीव राजेंद्र पवार गेल्या अनेक वर्षापासून या शेतकरी आणि तज्ज्ञांमधील सुसंवादाचं कार्य करतायत. यंदा रासायनिक अंशमुक्ती शेती कशी करावी, का करावी यावर 2 दिवस विचारमंथन चालणार आहे. रेसिड्यू फ्री शेती या संदर्भातला आपण विषय ठेवला आहे. याचं कारण असं आहे की आपण पंजाब बघितला किंवा शिराळ तालुका आपल्या महाराष्ट्रातला बघितला तिथे खूप मोठ्या प्रमाणात कॅन्सर किंवा इंडोसल्फानचे किंवा औषधाचे रेसिड्यू दिसायला गेलेले आहेत आणि यामुळे याचा परिणाम कॅन्सरसारखे रोग लोकांच्या पसरायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी हे मुद्दाम करत नाही परंतु त्याला या गोष्टी माहीत झाल्या पाहिजे की नक्की कुठलं औषध मानवाला अहितकारक आहे किंवा त्याला किती वेळ द्यावा लागतो किंवा किती मधलं अंतर राखायला पाहिजे या सगळ्याचं मार्गदर्शन, कारण तो उत्पादन करणारा माणूस आहे. हळूहळू रसायनमुक्त विषमुक्त शेतीचा बोलबाला वाढतोय. दिवसेंदिवस विषमुक्त शेतमालाची मागणीही वेगाने वाढते. अशा वेळी बारामती इथं सुरू असलेल्या या संवाद कार्यक्रमाचं महत्त्व वाढतंय. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी सोमवारी खुद्द शरद पवार आणि माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हजेरी लावली, त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. कॅन्सरसारखे रोग आज त्याच्याही उंबऱ्यावर आलेले आहेत आणि अनेक लोकांच्या उंबऱ्यावर पोहोचलेले आहेत.
पण खूप मोठ्या प्रमाणात लोक हॉर्मोन्स असतील किंवा औषधं असतील असे भाजीपाल्यावर मारायला लागलेले आहेत आणि या गोष्टी त्यांना माहीत नाही आहेत आणि ग्राहकसुद्धा त्यातला टवटवीत जो दिसतो त्याच्या मागे लागलेला आहे आणि टवटवीतपणा जर आणायचा असेल तर त्याला कंपन्या सांगतात की बाबा हे हॉर्मोन्स मार आणि तो अनभिज्ञ आहे आणि यासाठी त्याला सजग करण्यासाठी त्याला सावध करण्यासाठी म्हणून आपण यावेळेचा चैत्रपालवीचा विषय हा विषमुक्त शेती म्हणून घेतलेला आहे. या कार्यक्रमादरम्यान राज्यातल्या प्रगतिशील तरुण शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. न्यूज 18 लोकमतनं यशोगाथा दाखवलेल्या जालन्याच्या उमा क्षीरसागर या कृषी कन्येचाही शरद पवारांनी सन्मान केला. चांगलं काम करणाऱ्या मंडळींना बोलावून त्यांचा सन्मान करणं आणि नव्या वर्षातल्या नव्या हंगामासाठी शेतकऱ्यांमध्ये ऊर्जेची पेरणी करणं हे चैत्रपालवी कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. बारामतीहून मधुकर गलांडेसह संदीप भुजबळ, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यंदा देशात चांगलं हवामान आणि चांगल्या साखर उतऱ्यामुळे साखर उत्पादनाचा विक्रम झाल्याची माहिती राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. केंद्र सरकारनं साखर निर्यातीला प्रतिटन 1,000 रुपयांचं अनुदान द्यावं तर हा प्रश्न सुटण्यास मदत होईल असंही त्यांनी म्हटलंय. संपूर्ण महाराष्ट्र आणि संबंध देश या सगळ्या ठिकाणी अतिरिक्त साखर आणि अतिरिक्त ऊस या प्रश्नी खूप मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत आणि एकीकडे सरकारही या प्रश्नावरती अस्वस्थ आहे. याच प्रश्नी बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील. आपण त्यांना थेट विचारणार आहोत. सर, तुमचं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. नेमके हे प्रश्न काय, आता कशा स्वरूपाचे पुढे आले आहेत महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त साखरेचं आणि ऊसाचं उत्पादन वाढलेलं आहे? यावर्षी अतिशय चांगला पाऊस झाल्यामुळे आणि वेळेवर पाऊस झाल्यामुळे ऊसाचं उत्पादनसुद्धा वाढलं संपूर्ण देशामध्ये आणि नुसतंच उत्पादन वाढलं नाही तर साखरेचा उतारासुद्धा ऊसामधलं वाढलेला आहे आणि त्यामुळं गेल्या वर्षीपेक्षा जवळजवळ 90 लाख टन साखरेचं अतिरिक्त उत्पादन भारतामध्ये झालेलं आहे. साधारणतः 310 लाख टनाच्या आसपास या वर्षीचा सीझन बंद होताना साखरेचं उपलब्धता या देशामध्ये असेल आणि त्याच्यामध्ये समजा 40 लाख टन गेल्या वर्षाची ओपनिंग स्टॉक जर धरला तर 350 लाख टनच्या आसपास हे सगळं साखरेची उपलब्धता असणार. सरकारचं म्हणणं होतं की साखर बाहेर गेली पाहिजे, आमचं तेच म्हणणं आहे. परंतु आज भारतामध्ये ज्या दराने साखर 2600च्या आसपास विकली जाते तीच साखर आज आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये 1800 रुपयांनी उपलब्ध आहे. आता जर आम्हाला साखर पाठवायची असेल देशातून तर 1800 रुपयांनी साखर पाठवणं परवडणारच नाही, कारण साखरेचा उत्पादनाचा खर्चच हा 3300 रुपयाचा आसपास आहे. आणि म्हणून आम्ही सरकारकडं ही मागणी केलेली आहे की किमान प्रति क्विंटल तुम्ही 1000 रुपये तरी त्याच्यामध्ये सबसिडी द्या, मग ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. कारखान्यांनी जर बिल दिलेलं असेल तर कारखान्याच्या खात्यात जमा करा. पण साखरेचा स्टॉक कमी केल्याशिवाय आज जे साखरेचे भाव पडत आहेत आणि त्याच्यातून कारखानदारी अडचणीत येते, त्याच्यामधून शेतकऱ्यांची बिलं थकलेली आहेत. आज मी तुम्हाला सांगतो, आजच्या तारखेला संपूर्ण देशामध्ये 18,000 कोटीचं शेतकऱ्यांचं ऊसाचं बिल देणं बाकी आहे आणि ज्यावेळेला या वर्षाचा सीझन संपेल त्यावेळेला हे देणं 20,000 कोटीच्या आसपास जाईल. तेव्हा राज्यातल्या साखर उद्योगाच्या समोर एक मोठं संकट सध्या उभं राहिलेलं आहे. या संकटातून हा उद्योग कसं बाहेर येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. न्यूज 18 लोकमत या सगळ्या बातमीचा पाठपुरावा करत राहील. आज बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.